पैठणच्या गोदावरी नदीकाठी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड असते, मात्र नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानं या परिसरात कावळ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे पिंडाचा नैवेद्य घेऊन अक्षरशः नातेवाईकांना शहरभर भटकंती करावी लागते. पाहूयात याविषयीचे एक रिपोर्ट. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पैठण येथे दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पैठणच्या गोदावरी नदीकाठी मोक्षघाट आहे, जिथे दशक्रिया विधी केल्यास प्रेतात्म्यास मोक्ष प्राप्त होतो अशी धारणा राज्यातील नागरिकांची आहे. त्यामुळे पैठण नगरीमध्ये दररोज शेकडो दशक्रिया विधी पार पडतात. औरंगाबाद, जालना, बीड यासह बुलढाणा, अहमदनगर आदी जिल्ह्यातील मयतांचे हजारो नातेवाईक पैठण नगरीमध्ये येतात. मात्र मोक्षघाट परिसरामध्ये कावळ्यांची संख्या घटल्यानं इथे पिंडाला काकस्पर्श व्हावा यासाठी मयतांच्या नातेवाईकांना दशक्रिया घाटापासून अर्धा किलोमीटर पायपीट करावी लागतीय. तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं येणाऱ्या भाविकांची आणि विधीकरता येणाऱ्या लोकांची संख्या अतिशय आहे. आणि आता नवीन बांधकाम वगैरे जाऊन लोकांची खूप त्यांनी सोय केली आहे शासनाने, परंतु या ठिकाणी झाड कमी झाले त्यामुळं या ठिकाणी जे आहे काकस्पर्श पिंडाला होण्यास त्रासदायक ठरलेला आहे. श्रीक्षेत्र पैठण येथील मोक्षघाटावरील लोकांची संख्या दिवसेंदिवस कर्म करण्याची वाढत आहे. रोज 30, 40, 25 असे दावे रोज होतात, पण काकस्पर्शाकरता सगळ्यात मोठी अडचण येते. कारण की काकस्पर्शाकरता लोकांना पिंडदान घेऊन नागघाट, जांभूळबन या ठिकाणी जावं लागत आहे. प्रेतात्म्यास मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी पैठण येथे येणाऱ्या नातेवाईकांना एवढी भटकंती करून देखील शेवटी काकस्पर्श झालाच नाही तर गायीला नैवेद्य द्यावा लागतो, त्यामुळे नातेवाईकांची नाराजी होते. या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी होती आहे. गौतम बनकर, AM News, पैठण.